शहर के सिडको परिसर में कार्यालय के सामने भाजपा के शहराध्यक्ष संजय केनेकर और मनसे के जिलाध्यक्ष सुमित खांबेकर इनकी ओर से धरना आंदोलन किया गया। इसी परिसर में सुबह से सिडको परिसर में रेलवे का बड़ा आंदोलन किया गया। इस आंदोलन में भाजपा और मनसे ने प्रवेश लेने की बात सामने आई है। भाजपा के शहराध्यक्ष संजय केनेकर इन्होंने उनके कार्यकर्ताओं के कार्यालय के सामने धरना आंदोलन किया, तो इसी समय मनसे के जिलाध्यक्ष सुमित खांबेकर ने भी मनसे के कार्यकर्ताओं समेत कार्यालय पर आज आंदोलन किया है। औरंगाबाद शहर में पहली बार भाजपा और मनसे एक साथ आंदोलन करने की बात आज शहर में सामने आई। सिडको परिसर में बीते कुछ महीनों से पीने के पानी की बड़ी समस्या निर्माण हुई। महानगर पालिका की तरफ से नियमित रूप से जलापूर्ति न करने की वजह से नागरिकों को बड़ी समस्या को आगे जाना पड़ता है। इस सहयोग से आज सिडको परिसर में नागरिकों ने जलापूर्ति कार्यालय व जलापूर्ति करने वाले पीने के पानी के टंकी के सामने बड़ा आंदोलन किया। इसी आंदोलन में अब भाजपा और मनसे ने प्रवेश करने से आंदोलन बड़े पैमाने पर होने की बात सामने आई है। सिडको मध्ये जो पाण्याचा त्रास होतो, सातव्या आठव्या दिवशी पाणी येतं आणि जेव्हा सकाळी कचऱ्याची गाडी येते तर तिथं ओरडलं जातं, एक दिवस कोरडा पाळा, एक दिवस कोरडा। 7 दिवसात पाणी आल्यावर कोणता दिवस रोजच तर कोरडा आहे, 2 दिवस पाणी पुरतं, त्याच्या तळ्या पडतात आणि फक्त सकाळी कचऱ्याची गाडी आल्यावर ओरडतं। 8 दिवसात न एक दिवस कोरडा पाळा। जर आम्हाला 7 दिवसात पाणी आहे, ह्या जे अधिकारी आहेत त्यांना रोजच पाणी असतं, यांना आंघोळीला शावर लागतं, टप लागतो आणि आम्ही फक्त 1-5 लिटर बादलीमध्ये आंघोळ करायची, घरं पुसले की ते पाणी गोळा करून झाडांना टाकायचं, भाजीपाला धुतला ते पाणी झाडांना टाकायचं। एकीकडे म्हणतात झाडं लावा झाडं लावा, पाण्याचा प्रश्न सुटेल। पाण्यासाठी आम्हाला भाजी मार्केटमध्ये पिण्याचं पाणी आणायला जावं लागतं, कारण 5व्या दिवशी त्याच्यामध्ये आळ्या पडतात, ते पाणी पिण्याची इच्छा होत नाही। आणि जर टँकरला 1000 रुपये द्यावे लागतात आणि तो टँकरवाला कुठून पाणी आणेल याची गॅरंटी नाही। भाजी मार्केटमध्ये 2-2 तास उभं राहून पाणी आणावं लागतं एक एक कॅन। काही नाही, ते कमी दाबामध्ये येतं, त्या पाण्याला वेळ पण नाही। सकाळचा 5-6 जर टाईम असेल तर ते 7 येतं, फक्त पाण्याची वाट पाहून पाण्याची वाट पाहून। आणि आमचे नगरसेवक टाईम पाठवतात, आज 5 पाणी येईल, थोड्या वेळाने त्यांचा मॅसेज येतो की 7 पाणी येईल, टाक्या भरलेल्या नाही। मग हे प्रशासन झोपलेलं आहे का? म्हणजे टॅक्स वेळेवर भरायचा, पाणीपट्टी वेळेवर भरायची, सर्व वेळेवर। कोणी गरीबातला गरीब टॅक्स भरतो आहे, पाण्याचं बिल भरतो आहे, तरी पण ह्या लोकांना जाग येत नाही, तर हे एवढे पाप भरतील कुठं एवढ्या हजारो लोकांचा तळतळाट। गेल्या 4 एप्रिलला एक मोठं आंदोलन उभं केलं होतं, त्याच्यापूर्वी जानेवारी महिन्याच्या 28 तारखेला याच भागात इथंच आंदोलन झालं होतं। आश्वासन मिळालेत, आयुक्तांनी आश्वासन दिले, पण या ठिकाणचे अधिकारी आहेत काम करायला तयार नाहीत। आणि गेलं पाणी 4 दिवसाचं पाणी, जे गेल्या वर्षी 4 दिवसात झालं होतं, यावेळेस 8व्या 9व्या 10व्या दिवशी पाणी झालेलं आहे, त्याला कोणता वेळ नाही। नागरिक दिवसभर रात्रभर पाणीची वाट बघताय, कोणाला ऑफिसला जायचंय, कोणाला कामावर जायचंय, त्यांचं कामही बुडतंय, पैसे मिळवणं कठीण झालं, पाणी पण मिळत नाही, अशा परिस्थितीत नागरिक परेशान झालेले आहेत। असे लोक इथं जमलेले आहेत, पण नागरिकांचं म्हणणं एकच आहे की फक्त आम्हाला पाणी द्या, मुबलक पाणी दिलं तर आम्ही इथं बसणार पण नाही। आणि प्रशासन वारंवार आम्हाला इथं आंदोलन करायला भाग पाडते, सामान्य नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, लहान मुलं सर्वजण इथं आलेले आहेत, पाण्यासाठी आलेले आहेत, फक्त आंदोलन करण्यासाठी नाही, दिशांसाठी कोणी इथं आलेलं नाही। पाणी जर मिळालं तर कोणता नागरिक इथं येणार नाही। मी आनंद आहे या आंदोलनाच्या वतीने या आयुक्तांना या प्रश्नाला विनंती करतो। आज जे आंदोलन झालेलं आहे हे चालू आहे, हे आज फक्त आम्ही आज शांततेने ठिय्या देऊन केलेलं आहे। यानंतर जे आंदोलन होईल या खुर्च्या देखील या अधिकाऱ्यांच्या आम्ही जागेवर ठेवणार नाही, एवढं या प्रशासनाने लक्षात ठेवावं। आणि यापुढे मनसेची स्टाईल या प्रशासनाला देखील माहिती आहे की मनसेची स्टाईल आम्ही आणि भारतीय जनता पार्टी जे काय आम्ही दोघं मिळून आंदोलन करू यांच्या लक्षात येईल काय, आणि हाडको सिडकोला पाणी मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। महाराष्ट्रामध्ये या संभाजीनगरची परिस्थिती दररोज इतकी गंभीर होत चालली असताना या महानगरपालिकेच्या प्रशासनाला कोणत्याच प्रकारची जाग येत नाही। शेवटी या जनतेच्या खातीर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते यांनी पाणी सुरळीत करू किंवा आम्ही मरू ही भूमिका घेऊन आज इथं आंदोलन चालू केलेलं आहे। मागच्या काही दिवसापूर्वी या संभाजीनगर शहराचे आमदार अतुलजी सावे यांनी रस्त्यावर येऊन तळपत्या उन्हात खाली जमीन कडक उन्हाने तपलेली असताना डोक्यावर ऊन लागत असताना या जनतेला घेऊन जे आंदोलन केलं ते आंदोलन
खऱ्या अर्थाने आंदोलन या जनतेसाठी असताना सुद्धा या सरकारनं आमदार आंदोलन करतो का, जनतेला घेऊन करतो का, म्हणून त्याच्यावर 353 गुन्हा दाखल केला आणि परत एक दिवस पाणी उशिरा कसं येईल याची भूमिका तयार केली, असं षडयंत्र करून हे प्रशासन जनतेला वेठीस धरत आहे। पाणी या जनतेला वेठीस धरून खऱ्या अर्थाने या शहराची परिस्थिती सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम करत आहे आणि त्यामुळं मागच्या गरवाळ्यामध्ये या उद्धव ठाकरेंना आम्ही विरोध केला होता की तुम्ही नारळ फोडतात, या नारळात सुद्धा तुमच्या पाणी निघालं नाही आणि पाणी मिळणार नाही हे आम्हाला खात्री झाली होती आणि म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते इथंच N7 पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला अटक करण्यात आली होती। तेव्हाचाही उदाहरण तुम्हाला दिलं, तेव्हापासून ही बोंब आहे। एक तर पाणी सुरळीत येणं नाही, आलं तरी ते गटाराचं पाणी येणं, ही भूमिका घेऊन हे सरकार या संभाजीनगरच्या हडको सिडकोवाल्यांना पळताभुई थोडं केलेले आहे आणि त्यामुळं हे आंदोलन आता पाणी सुरळीत करू किंवा मरू, तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाका, तुम्ही आमच्यावर केसेस लादा। आम्ही कोणासाठी लढतो? त्याच पोलीस प्रशासनासाठी लढतो, त्याच जनतेसाठी लढतो, ह्याच पत्रकारांसाठी लढतो। ही आमचा लढा आत्ताशी सुरू झाला, आता हा बंद होणे नाही जोपर्यंत पाणी सुरळीत मिळत नाही आणि पाणी स्वच्छ मिळत नाही।